हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा परब आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत ओवेकरवाडी बटरफ्लाय गार्डनला आणि हे आहे ठाण्यामधले ओवळे इथे. तर तुम्हाला नावामधूनच कळलं असेल की आज आपण काय बघायला इथे आलो आहोत. तर येस, आपण बटरफ्लाईज बघायला इथे आलो आहोत. इथे खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाईज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला तर मग, तर ठाणा स्टेशनपासूनच हे गार्डन 13 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि ठाणा स्टेशनपासून इथे येण्याचे वेज म्हणजे तुम्ही इथे बसने येऊ शकता, शेअर ऑटोने येऊ शकता किंवा डायरेक्ट मीटर ऑटोनेही येऊ शकता. जर तुम्ही बसने इथे आला तर तुम्हाला ओवळा ह्या बस स्टॉपवरती उतरायचं आहे आणि इथूनच 8 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरतीच हे गार्डन आहे. तर मी ह्या गार्डनचा ॲड्रेस आणि लोकेशन हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेनच. झाडावर उडताना फुलपाखरांना आपण कधी ना कधी बघतच असतो. मग तुम्हाला असं वाटूच शकतं की इथे येण्यामागचं वैशिष्ट्य ते काय आहे. तर इथे येण्यामागचं वैशिष्ट्य म्हणजे एक, की इथे आपल्याला समजून सांगितली जाणारी बटरफ्लायची लाईफ सायकल. दोन म्हणजे इथे असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती सांगितली जाते, तसंच आपल्याला त्यांना जवळून पाहताही येतं. आणि तीन म्हणजे बटरफ्लाय कोणत्या झाडावरती येतात, तसंच त्यांनी आपल्या इथेही यावं यासाठी आपण काय करू शकतो हे सांगितलं जातं. चार म्हणजे एकूणच तुम्हाला जर निसर्ग, फोटोग्राफी ह्या सगळ्याचीच आवड असेल तर येस, दिस इज द बेस्ट प्लेस फॉर यू. चला तर मग आता आपण गार्डन फिरूया. अलग अलग बटरफ्लाय का होस्ट प्लांट अलग रहता है. ये अभी कॉमन रोज बटरफ्लाय का कैटरपिलर है, तो ये ऐसे पत्ते कलेक्ट करता है, इसके अंदर कैटरपिलर्स रहते हैं पत्ते के अंदर, और कैटरपिलर के पत्ते कलेक्ट करने के बाद ये ऐसे ककुन्स होते हैं. ये देखिए, ये ऐसे ककुन्स होते हैं, ऐसे ककुन्स होते हैं, और ककुन में से एक बटरफ्लाई निकला है, उसको अभी हैप्पी बर्थडे करके छोड़ देंगे. रेड वाइट ब्लड, दिस इज द रेड पियर बटरफ्लाई. Happy birthday dear butterfly, happy birthday to you. देखो, क्लैप करो, क्लैप करो. This is the red pearl butterfly. तो मड पंडलिंग पैचेस बनाने पड़ते हैं, नेक्टर प्लांट, रोज प्लांट, फ्रूट बकेट में रोटन फ्रूट्स रखने पड़ते हैं, उसके ऊपर बटरफ्लाईज आते हैं लिक्विड सर्च करने. आप देखेंगे पेंट के स्टैंड है, वो रखे जाते हैं. हम लोग सिंपल लोग क्या करते हैं, बनाना जो काला होने के बाद थ्रो कर देते हैं. थ्रो नहीं करना है, वो अपने प्लेट में रखना है या पेंट के स्टैंड में या झाड़ को रब कर देना है. तो झाड़ को रब करने के बाद उसके ऊपर बटरफ्लाइज आते हैं सक करने के लिए. 14-15 वैरायटी, एकदम रॉयल बटरफ्लाइज है. टॉनी राजा आता है, गाड़ी बैरन आता है, बुश ब्राउन, इवनिंग ब्राउन, ट्री ब्राउन एंड ब्लैक राजा, कॉमन नबाब, अनमोनस नबाब, ऐसे बटरफ्लाईज आते हैं. पण ह्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून घ्यायला पाहिजे. आई बाबा आणि आजी आजोबानी, मुंबईचं टेम्परेचर कितना था लास्ट इयर, 42 डिग्री क्रॉस हो गया, कितने एसी लगाए गए, सब जगह एसी. हम जितने टाइम एसी यूज करते हैं उससे ऐसे पौधे ग्रो करना है. नहीं तो ये बच्चे लोग है ना, ये छोटे बच्चे, ये बच्चे लोग आपको बाद में पूछेंगे, आप लोग क्या खाली पैसा कमाने के लिए मुंबई में आए गए क्या, बॉम्बे में क्या पैसा कमाने, एफडी बहुत है पर इधर में हमारी जान चली जा रही है. 45 डिग्री टेम्परेचर है, हम घर के बाहर नहीं निकल जाते, क्या है, घूमने का नहीं है क्या हमको, क्या घर में ही बिठा के रखेगा. बटरफ्लाईज की लाइफ साइकिल सिखाई जाती है 6th स्टैंडर्ड में, और वो स्टडी करने के लिए बच्चों लोग इधर ब्रायफलम है, कैटरपिलर इकड़े बा ड्रिल केला है, पानाला ड्रिल केला है, ड्रिल केला आणि हा कैटरपिलर पुढे जातो आहे आणि मागे पीछे का साइड उसके पॉटी है, पॉटी है, ये खाके आगे जा रहा है, पीछे पॉटी छोड़ रहा है, और ये प्यूपा बनाने के लिए बाहर आ जाएगा और प्यूपा में से अडल बटरफ्लाई निकलेगा, प्यूपा बनाएगा. वेरी गुड, त्याच्याकडे सगळे प्लांट्स आहेत, त्याच्या मम्मी पप्पानी लावले. फर्स्ट टाइम आम्ही तुमच्याकडून आमचं इन्स्पिरेशन आहे, तुमचं गार्डन फिरलो ना, मग ते इकडे सिलेक्टेड प्लांट्स जे आहेत ते आमच्याकडे आम्ही फोटो केले.
हे बघ अशी मुलं असतात की ह्याच्या आई वडिलांनी ह्याला सांगितलं मग ह्यानी ग्रो केलं. प्लांट चं नाव मराठी मध्ये त्याला खुळकुळा बोलतो आणि ह्या खुळकुळ्याच्या पानांवर ही पानं हे कॅटरपिलर जेव्हा खात. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू रंग हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांवर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्याच्या फुलाचे रंग. तो हर संडे बच्चे लोग आता ना तो उनको बोलता है झाड़ी से पानी लेके आना है और वॉटरिंग करना. आताचं हे वर्ल्डच इतकं टेक्नोसॅव्ही झालंय ना की कुठे जायचं म्हटलं की मॉल, काय खायचं म्हटलं की जंक फूड आणि काय खेळायचं म्हटलं की मोबाईलमधले गेम्स. ही उत्तरं आता ठरलेलीच आहेत. पण जर एखादा दिवस निसर्गाच्या जवळ स्पेंड केला, निसर्गाच्या सानिध्यात स्पेंड केला तर काय हरकत आहे. तर जर तुम्हाला पण मुलं असतील तर त्यांना इथे नक्की घेऊन या, कारण पुस्तकांमधून जर थेरॉटिकल नॉलेज हे मिळतंच पण इकडे आल्यानंतरचं जे रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे तो खरंच खूप चांगला आहे. जो फ्लावर दिख रहे गणेश वेल का, अच्छा ये रेड फ्लावर्स, हाँ कलर है ना. एवा लक्षात ठेवा लेडीज लोग आणि लक्षात ठेवा. एवा नॅचरल लिपस्टिक बघा सगळ्यांनी होते की नाही. रेड कलर येतो आणि नॅचरल आहे. ह्याच्या सीड्स पाहिजे असेल तर इकडे हे जे ब्राऊन आहे ना ब्राउन कलर के हे आहेत पॉड्स, त्याच्यामध्ये सीड्स असतात ब्लॅक कलरच्या. सीड्स कलेक्ट करून आपण आपल्या कुंडीमध्ये लावायच्या. हे तर पहा, बघताना तर असं वाटतंय झाडावरचं एखादं पान आहे की काय, पण हे आहे फुलपाखरू. बटरफ्लाय के होस्ट प्लांट है एंड दिस इज द वाटाकाटा वल्बुलस. ये ब्लू टाइगर बटरफ्लाई का होस्ट प्लांट है. ये इसके ऊपर बटरफ्लाय एगलिंग करता है. अवर स्टेट बटरफ्लाय केवढा मोठा आहे बघा. लावणार का लिंबाची झाड? व्हेरी गुड मॅडम ने लावले. किती लोकांनी लिंबाची झाड लावले? गुड. लिंबाची झाड लावा, बेलाची झाड लावा, सिट्रस फॅमिली लावा. एक वेबसाइट देखना है, इंडियन फाउंडेशन ऑफ बटरफ्लाई का वेबसाइट ओपन करना है. वेबसाइट बटरफ्लाईज के वराइटीज है, उनके नेक्टर प्लांट्स है, होस्ट प्लांट्स है. ये इन्फॉर्मेशन स्कूल गोइंग स्टूडेंट्स को छुट्टी रहता है उस टाइम दिखाना. तर हा आहे सचिन आणि त्याला फोटोग्राफीची आवड सुद्धा आहे. त्याचा इंस्टाग्रामवरती पेज पण आहे जिथे तो त्याने काढलेले फोटोज शेअर करत असतो. मी त्याची प्रोफाईल लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेनच, सो तिकडे जाऊन तुम्ही त्याला फॉलो करू शकता. रेड कलरचे फ्लावर्स येतात मार्च एप्रिल मे मध्ये फ्लावरिंग येतात आणि ह्याच्यावर
45 व्हरायटीचे बर्ड्स येतात त्या फ्लावर मधला ज्यूस सक करायला. म्हणून आपल्याला झाडं अशी लावायची की बर्ड्स आले पाहिजेत. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच की जे काका माहिती देताना आपल्याला दिसत आहेत त्यांचंच हे गार्डन आहे. तर चला तर मग त्यांच्याकडून गार्डन विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. माझं नाव राजेंद्र रमाकांत ओळेकर. ओके. आम्ही ओळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन 1996 चालू केलं. आता शाळांमध्ये बटरफ्लाय लाईफ सायकल शिकवलं जातं मुंबई साईडला, आणि आपलं स्टेट बटरफ्लाय ब्लू मॉर्मन ते बघण्यासाठी आणि वेगवेगळे बटरफ्लायचं स्टडी करण्यासाठी स्कूल गोईंग स्टुडंट्स येतात. ते एग्ज कसं असतं, कॅटरपिलर स्टेज कसं असतं, ककून कसं असतात ते त्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्याची नेक्टर प्लांट्स काय, होस्ट प्लांट काय ते समजून घेतात. रोटन फ्रूट्सवर कुठली बटरफ्लाय येतात ते समजल्यानंतर मग ते लोक त्यांच्या बिल्डिंग एरियामध्ये त्यांच्या स्कूलमध्ये प्लांटेशन कॉर्पोरेटिव्ह सोसायटीनी त्यांच्या गार्डनमध्ये प्लांटेशन केल्यामुळे ह्याची ॲक्टिव्हिटीज वाढली, आणि ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे बटरफ्लाय इझिली आता दिसायला लागली. आणि वेगवेगळी नेक्टर प्लांट्स लावली गेली, होस्ट प्लांट लावली गेली, तर बटरफ्लायज चांगल्या संख्येने वाढू शकतात. हे एक सिंपल उदाहरण आहे. आणि मुलं, आई वडील, आजी आजोबा त्याच्यात त्यांचा पार्ट असतो, मुलांना काहीतरी निसर्गात घेऊन काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी. आणि मुलं आणि पॅरेंट्स येतात तिकडे, स्कूल्स येतात, सगळ्या CBSE ICSE बोर्डाच्या स्कूलचे फील्ड विजिट आपल्याकडे असतं. त्यांचे वेगवेगळे टॉपिक्स असतात, बटरफ्लाय लाईफ सायकल, हनी बीज, प्लांट्स बॉटनीचा ग्रुप्स असतो ते येतात, बग बीटल्स बघायला येतात, फ्लावर्स बघायला येतात, प्लांटची माहिती घ्यायला येतात, ड्रॅगन फ्लायज बघायला येतात, फ्रॉग्स बघायला येतात, असे वेगवेगळ्या इन्सेक्ट्सबद्दल स्टडी करण्यासाठी लोक येतात गार्डनमध्ये. मग इथे बटरफ्लायजसाठी बघायला येण्यासाठीचा बेस्ट टाईम काय आहे? जुलै सेकंड वीक टू डिसेंबर सेकंड वीकपर्यंत आहे. आणि जंगलामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये दिसतात, म्हणजे मड पडलिंग करताना. मग हे तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवरती सगळं मॅनेज करताय गार्डनचं? हां, मी हे गार्डन सिंगली हँडल करतो. माझे काही आम्ही वर्कर घेतो, आणि मुलांकडून फॅमिलीज वीड काढायला मदत करतात आणि झाडांना पाणी मारायला मदत करतात. ते एक सपोर्ट असतो लोकांचा. असं वेगळे काहीतरी ॲक्टिव्हिटीज द्यायची की जे कधी करत नाहीत, मग त्यांना ते समजायला लागतात की अरे अशी प्लांटेशन केलं तर बटरफ्लाय येऊ शकतात, आणि मग ती ॲक्टिव्हिटीज वाढते. आणि नेचरबद्दल म्हणजे ह्याच्यात आपल्या बॉम्बे मुंबईमध्ये साधारणतः 150-155 व्हरायटीज बटरफ्लायज आहेत. त्याच्यामधली काही कॉमन बटरफ्लायची आम्ही प्लांटेशन केलं, काही रेअर बटरफ्लायची पण प्लांटेशन केलं. तर ती रेअर बटरफ्लायज पण आपल्या गार्डनमध्ये येतात. बटरफ्लायजवर एगलिंग करताना दिसत आहे, कॅटरपिलर दिसतात, प्युपाज दिसतात, त्याची संख्या वाढते, हॅबिटाईट वाढते. खरंच छान काम करत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना मिळते बघायला, सो एक्सपिरियन्स करता येतंय, सो खूपच छान. थँक्यू. तर आता आपण सगळ्यांनीच पाहिलं, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींची खूप फुलपाखरं आहेत, आणि तसंच हे काका पण खूप सुंदर काम करत आहेत, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि तसंच तुम्ही पण इथे येऊ शकता, इथे खूप छान छान ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात, ज्याच्यामुळे तुम्हालाही निसर्गाशी पुन्हा एकदा कनेक्ट झाल्यासारखं वाटेल, तर इथे नक्की या. चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.